गुरुवारी राज्यात तीन हजार सातशे एकोणतीस तर सांगली जिल्ह्यात बावीस नवे कोरोना रुग्ण सांगली जिल्ह्यात गुरुवारी बावीस नवे कोरोना रुग्ण आढळले असून कोरोनामुळे एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही दरम्यान गुरुवारी राज्यात तीन हजार सातशे एकोणतीस कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाबतचा तपशील असा सांगली महापालिका क्षेत्रातील दोन जणांचा समावेश असून सांगली एक रुग्ण व मिरज एक रुग्ण जिल्ह्यातील कोरोना रुग्ण आटपाडी तालुका दोन कडेगाव तालुका दोन खानापूर तालुका पाच पलूस तालुका शून्य तासगाव तालुका दोन जत तालुका पाच कवटेंबकाळ तालुका शून्य मिरज तालुका एक शिराळा तालुका दोन वाळवा तालुका एक कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही ॲक्टिव्ह कोरोना रुग्णसंख्या दोनशे सोळा जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या सत्तेचाळीस हजार सातशे तेहतीस आत्तापर्यंत पंचेचाळीस हजार सातशे ब्याऐंशी जण झाले कोरोनामुक्त आजपर्यंत कोरोनाबाधित मृत्यू संख्या सतराशे पस्तीस नवमहाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ